नमस्कार, तुम्ही पाहताय माझे युट्यूब चॅनल. मी आहे श्याम सर. आज परत एकदा मी एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्याकडे येतोय. माझ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचतोय याचा मला खूप आनंद वाटतोय. खूप दिवसांपासून हा व्हिडिओ बनवायचा ड्यू होता, सो आज मी तो बनवतोय. सो आय वेलकम यू ऑल ऑन माय युट्यूब चॅनल. यू आर वॉचिंग माय युट्यूब चॅनल श्याम सुंदर माने. आय एम श्याम सर वेलकमिंग यू ऑन माय चॅनल. अँड टुडे आय एम गोइंग टू टॉक विथ वन ऑफ द न्यू अँड व्हेरी न्यूएस्ट व्हिडिओ. अँड इट इज अबाउट पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, वन ऑफ द आस्पेक्ट. टुडे आय एम गोइंग टू टॉक विथ यू गाईज, बट बिफोर इट आय वुड लाईक टू शेअर विथ यू दॅट आर चॅनल, आय मीन श्याम सुंदर माने द युट्यूब चॅनल इज रिचिंग 300 सबस्क्रायबर्स. सो थँक्स दीज ऑल 300 सबस्क्रायबर्स. Also, I would like to tell you that very happily, my mission is reaching to almost 9,500 people. So, that's one of the interesting things I could say about it. Very soon, my reach of YouTube will reach to the 10,000 videos, and I'm eagerly waiting for it, and I hope you will help me out in this regard. So, let's start. परत एकदा मी मराठीत सांगतो, आज आपल्या चॅनल 300 वर सबस्क्रायबर्स गेले, म्हणजे नियमितपणे 300 लोक आपलं चॅनल पाहत आहेत. सो मी माझ्या सगळ्या सबस्क्रायबरचा आभारी आहे. त्याचबरोबर त्या सर्वांना माझी एक विनंती आहे की जे माझा चॅनल नियमितपणे पाहत आहेत पण आणखी माझं युट्यूब चॅनल सबस्क्राईब नाही केलं, तर त्यांना माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही माझं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ टाकला की तुम्हाला अपडेट येईल आणि तुम्हाला ते व्हिडिओ सगळ्यात अगोदर पाहता येतील. त्याचबरोबर माझं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करा. शिवाय तुम्ही मला माझे व्हिडिओ आवडले असतील तर तुम्ही मला लाईक बटनवर क्लिक करून मला सांगू शकता की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात, कारण तुम्हाला जेव्हा माझे व्हिडिओ आवडतात तेव्हा माझी एनर्जी डबल होते आणि मी तुमच्यासाठी अधिकाधिक व्हिडिओ बनवतो, बिकॉज युअर लाईक्स इन्स्पायर मी. दॅट्स द फॅक्ट. येस, दॅट्स द फॅक्ट. आज मी तुम्हाला एक छोटीशी स्टोरी सांगतोय. एक छोटासा मुलगा असतो, त्याचं असं एक खूप पोट दुखत असतं. आता त्याचं पोट दुखतंय, खूप पोट दुखतंय आणि त्याचं असं एक फिलिंग झालेलं असतं की त्याच्या पोटात काहीतरी आहे आणि त्याच्यामुळं त्याचं पोट नियमितपणे दुखतंय. तो वेगवेगळ्या डॉक्टरांकडे जातो, वेगवेगळ्या डॉक्टरांना कन्सल्ट करतो की माझ्या पोटात काहीतरी आहे आणि प्लीज तुम्ही ते ऑपरेशन करून काढा, कारण त्याच्याशिवाय माझं पोट दुखायचं बंद होणार नाही. तो खूप साऱ्या वेगवेगळ्या डॉक्टरांकडे जातोय. सगळे डॉक्टर्स त्याला सांगतात की बाबा असं तुझ्या पोटात काहीही नाही, आम्ही छान चेक केले, व्यवस्थित तपासले, तुझ्या मनातलं जे फिलिंग आहे ते रिमूव्ह कर. त्या मुलाच्या मनातलं फिलिंग काही जात नाही, आई वडीलही कंटाळतात. एके दिवशी ते अशाच एका थोड्या एक्सपिरियन्स्ड डॉक्टरकडे जातात, थोड्या जास्त एक्सपिरियन्स, थोड्या ओल्ड पद्धतीच्या ट्रीटमेंट करणाऱ्या डॉक्टरकडे जातात. त्यावेळेस ते डॉक्टर म्हणतात की अरे तू किती डॉक्टर्सना भेटला, तुला कोणी सांगितलं नाही का तुझ्या पोटात एक छोटेसा घटक आहे जो असायला नाही पाहिजे आणि इमर्जन्सी ऑपरेशन करून तो काढला गेला पाहिजे. तेव्हा ते मुलं म्हणतं बघा बरोबर आहे की नाही, मी खूप साऱ्या डॉक्टर्सना सांगत होतो पण कोणी माझं ऐकलंच नाही. ते डॉक्टर त्याला एक झोपीचं इंजेक्शन देतात. त्यानंतर काही वेळानंतर तो जेव्हा उठतो तेव्हा असं एक ऑपरेशन केल्याचं फील निर्माण व्हावं अशी छोटीशी क्रिया करतात आणि एक कुठला तरी एक घटक एका काचेच्या भांड्यात ठेवून त्याला सांगतात की हे बघ हे तुझ्या पोटात निघालं आणि आता तुझं पोट कधीही दुखणार नाही. आणि लगेच त्या मुलालाही ते ऍक्सेप्ट होतं, तो म्हणतो हा आता बरं वाटत आहे बघा. पण तो मुलगा जेव्हा बाहेर जातो तेव्हा ते डॉक्टर त्याच्या आई वडिलांना सांगतात की हे बघा त्याच्या पोटात असं काहीही नव्हतं पण त्याचं एक गट फिलिंग झालं होतं की त्याच्या पोटात काहीतरी आहे आणि ते फिलिंग काढणं खूप गरजेचं होतं. त्याच्यामुळं हे खोटं ऑपरेशन आपण केलं. पण याचा फायदा काय झाला की त्याच्या मनात जे एक निगेटिव्ह थॉट बसलाय की त्याच्या पोटात काहीतरी आहे तो त्याला पॉझिटिव्हली मी काढून टाकला. खरं तर मी त्याच्याशी खोटं बोललो की त्याच्या पोटात खरंच काही आहे पण असं काहीही नव्हतं. पण त्याच्यामुळं फायदा काय झाला की तो आता पॉझिटिव्ह झाला. आपलं आयुष्यही असंच आहे मित्रांनो, की कधी कधी असं होतं की आपलं एक फिलिंग झालेलं असतं की माझ्याकडून हे होणार नाही, हे होणार नाही, हे होणार नाही, मला हे जमणार नाही, जमणार नाही, जमणार नाही, किंवा मी हे करू शकत नाही, करू शकत नाही, करू शकत नाही. हे एवढं रिपीटेडली आपण आपल्या मनाला सांगितलेलं असतं
की आपलं शरीर त्याला सपोर्टच करत नाही. म्हणून आपल्याला आपल्या मनातला हा जो निगेटिव्ह थॉट आहे, ही जी निगेटिव्ह फिलिंग आहे, ती प्रयत्नाने काढली गेली पाहिजे. काय केली पाहिजे? ती प्रयत्नाने. जसं त्या मुलाला सांगण्यात आलं की हो तुझ्या पोटात काहीतरी होतं ना, आता मी ते काढले आणि नंतर खरंच त्या मुलाचं पोटात दुखायचं कमी झालं, तर त्याच्या पोटात दुखणं हा प्रॉब्लेम काय होता? तर तो सायकोलॉजिकल प्रॉब्लेम होता. तो सायकोलॉजिकल प्रॉब्लेम हा होता की त्याने ती निगेटिव्ह फिलिंग ऍक्सेप्ट केली होती. तर आपल्याला सुद्धा आपल्याला आयुष्यामध्ये अशा खूप सारी आव्हाने आहेत, खूप सारे चॅलेंजेस आहेत. टू स्पीक गुड इंग्लिश, टू गेट गुड मार्क्स, टू गेट गुड जॉब, टू फाईंड द ब्युटिफुल ऑर हँडसम लाईफ पार्टनर. वी हॅव चॅलेंजेस, व्हेरी टू मच चॅलेंजेस, खूप सारे चॅलेंजेस आहेत. पण आपण जेव्हा स्वतःला निगेटिव्हली आपल्या मनाला सारखं वॉर्न करत राहतो तेव्हा आपलं मन निगेटिव्ह विचार करायला लागतं. मग अशा वेळेला काय करायचं की आपण कम्प्लिटली पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करायचा. तुम्ही म्हणाल सर पॉझिटिव्ह राहिल्याने काय फायदा होईल, तर पॉझिटिव्ह राहिल्याने हा फायदा होईल की तुमचं शरीर पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट करेल, तुमच्या सभोवताली एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होईल आणि कदाचित एखादं अशक्य वाटणारं काम तुमच्या हातून शक्य होईल. आणि दुसरी गोष्ट काय, निगेटिव्ह राहण्याचा फायदाच काय होतो सांगा मला. आपण जेव्हा निगेटिव्ह असतो, आपण जेव्हा मनाने हरलेलं असतो, तेव्हा हरणं हे शुअर असतं. पॉझिटिव्ह राहिल्यामुळे काय होतं, यू क्रिएट होप्स ऑफ सक्सेस. पॉझिटिव्ह राहिल्यामुळे काय होतं, वी क्रिएट सम होप फॉर सक्सेस. लाईक सकाळी उठायला 5 मिनिट लेट झालं की पहिला माझ्या मनात विचार येतो की आज माझी बस मिस होणार, आज मला ऑफिसला जायला लेट होणार. असं न होता 5 मिनिट जरी उशीर झाला तरी तुम्ही तुमच्या मनाला पॉझिटिव्हली ऑन करा, जरी मला 5 मिनिट लेट झाला तरी मी सगळं काम फास्ट उरकणार आणि मी माझ्या ऑफिसमध्ये वेळेवर जाणार. काहीतरी मिरॅकल घडेल आणि आज मी वेळेवर ऑफिसमध्ये जाईल. काहीतरी मिरॅकल घडेल आणि काहीतरी माझ्या हातून पॉझिटिव्ह होईल. असा जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा काय होतं की ॲटलिस्ट त्या घटना पॉझिटिव्हली घडत जातात. आणि समजा पॉझिटिव्ह नाही घडल्या तरी निगेटिव्ह तर ऑलरेडी घडणारच होत्या. की म्हणजे काय की निगेटिव्ह आपण कधी विचार करतो जेव्हा आपल्याला फेल्युअरचे चान्सेस जास्त दिसतात. पण ॲट द वर्स्ट टाइम, ॲट द क्रिटिकल टाइम, इवन वेन यू थिंक एक्स्ट्रीमली पॉझिटिव्ह, यू इन्क्रीज द पॉसिबिलिटी ऑफ सक्सेस. आणि नुकसान काय, पॉझिटिव्ह राहण्यात नुकसान काय? जर निगेटिव्ह राहिल्याने निगेटिव्ह होत असेल तर पॉझिटिव्ह राहून निगेटिव्ह झालं तर काय होईल की तुम्हाला ॲटलिस्ट त्या मुमेंटपर्यंत तरी एक एनर्जी राहील. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा ना, आपल्याला आपली जन्म, आपल्याला जन्म कधी होणार आहे हे कळतं आपल्या सगळ्या लोकांना, पण आपला मृत्यू कधी होणार आहे हे कळत नाही. असं का बरं होत असेल? कारण जर एखाद्या व्यक्तीला त्याच्या मृत्यूची डेट कळली तर तो त्याच दिवशी मरेल, कारण त्याच्या सगळ्या होप्स संपतील. मग पॉझिटिव्ह राहायचं म्हणजे काय, तर तुम्हाला त्या शेवटच्या क्षणापर्यंत आयुष्य जगता येईल आनंदाने. तसं अपयश यायच्या अगोदरच तुम्ही अपयशी होता जर तुम्ही निगेटिव्ह विचार केला तर. म्हणून आपण कधीही निगेटिव्ह विचार नाही करायचा, कारण निगेटिव्ह विचार करणे म्हणजे काय तर एखाद्या घटनेत अपयश यायच्या आधीच फेल्युअरच्या माइंडसेटमध्ये जाणे. म्हणून कधीही निगेटिव्ह विचाराच्या बळी पडू नका. आणि तुमच्या अवतीभोवती कोणी निगेटिव्ह थिंकर असेल तर त्यालाही तुम्ही इन्सिस्ट करा की बी पॉझिटिव्ह. सो लेट्स क्रिएट सम पॉझिटिव्हिटी विद इन आवर लाईफ अँड लेट्स स्प्रेड दिस पॉझिटिव्हिटी थ्रू आवर चॅनल्स ऑल्सो, थ्रू माय चॅनल ऑल्सो. आय वॉन्ट टू क्रिएट पॉझिटिव्हिटी अमंग यू दॅट वी ऑल मराठी पीपल आर कॅपेबल ऑफ स्पीकिंग गुड इंग्लिश. नथिंग कॅन रेझिस्ट यू. नाउ व्हॉट आर द थिंग्स रेझिस्टिंग यू टू स्पीक इंग्लिश? मी मराठी माध्यमातून शिकलो, माझं इंग्रजी कच्चं आहे, माझं ग्रामर कच्चं आहे, माझे मित्र मला नावं ठेवतात मी इंग्रजीत चुका केल्यावर. किल ऑल दिस निगेटिव्ह फिलिंग, किल ऑल दिस निगेटिव्ह फिलिंग. टेक माय एक्झाम्पल, I have studied from Marathi medium. I am from a very remote, far so-called village. I am not from metro city, or I am not from a city also. So if I can, if many people can, then we can also. There is no doubt. So this is my initiative to give little confidence among you Marathi people to speak good English and to be confident. So let us wash out the negative feeling that I am from Marathi medium, I am from village, and that's why I am not able to speak English. So create a positive feeling that I will learn English,
I will speak English and I will do it. And guys, I am Shyam Sundar Mane with you for this effort. So wish you all the best and keep learning English, keep motivating yourself, keep developing yourself, and I am happy to help you through my YouTube channel. What you need to do is just subscribe my channel and watch my videos. I Shyam Sundar Mane signing off. Take care. Bye bye.